तर सकाळचं माझं रुटीन आटपून मी निघाली आहे तळजाई देवी बघायला. हे मंदिर माझ्या घरापासून खूपच जवळ आहे, पण मी अजूनही पाहिलं नव्हतं आणि म्हणून आज जावं वाटलं. शिवाय आमच्या जनगणमन या नवीन यूट्यूब चॅनलसाठी व्हिडिओही बनवायचे होते, तिथले फुलं ओटी प्रसाद विक्रेते यांनाही भेटायचं होतं. आता तुम्ही हे मंदिर पाहिलं नसेल तर चला माझ्यासोबत. मंदिराजवळ पोहोचल्याबरोबर अशी फुलं वेण्या पाहून फार प्रसन्न वाटलं. इथे आलेला एका दादानी सांगितलं की मी 30 वर्षापासून इथे दर नवरात्रात येतो, पण इथे आल्यानंतर काय वाटतं असं विचारल्यानंतर तो म्हणाला, काय वाटतं म्हणजे काय, प्रसन्न वाटतं, छान वाटतं. तर या अशाच जागा आहे जिथे आल्यानंतर लोकांना छान वाटतं. या मंदिरामध्ये 3 देव्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रातली जी 3.5 शक्तिपीठं आहे त्यातली तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई आणि माहूरची रेणुकादेवी अशा 3 देवा या ठिकाणी आहेत असं लोक सांगतात. मी माहूरची असल्यामुळे इथे रेणुकादेवीसुद्धा आहे असं मला कळल्यानंतर मला खूप छान वाटलं. इथल्या लोकांशी बोलल्यानंतर कळलं की इथे मागे शेजारी एक तळं आहे आणि त्यावरून या देवीचं नाव पडलं तळजाई. आता हे सगळं तर झालं, राहिलं मुख्य काम ज्याच्यासाठी आम्ही आलो होतो. आमच्या जनगण मन चॅनलसाठी आम्ही काही लोकांना भेटलो, जसं की या काकू यांना काही प्रश्न विचारली, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिल्यानंतर मला खूप भारी वाटलं होतं. हे गंध लावणारे काका, आणि या काकू, या काकूंनाही काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी वडापाव खायचा आग्रह केला. आणि वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही या काकांकडे आलो, यांना काही प्रश्न विचारली, त्यांच्याकडचं एक लेक्चर मी घेतलं. आणि आता घरी जायसाठी निघणार इतक्यात रस्त्यावर हात दाखवून या काकांनी थांबवलं आणि म्हणाले की मसाज करून घ्यायचं असेल तर घ्या, मी इथे फ्रीमध्ये सेवा देतो आहे, 9 दिवस आलेल्या भक्तांसाठी मी फ्रीमध्ये मसाज करून देतो, ड्राय मसाज. त्यांनी आग्रह केल्यावर मला इथे करावंच वाटलं. रिझन पण बॉडी रिलॅक्स होती. आणि ते झाल्यानंतर मला खूप रिलॅक्स वाटलं. बस झालं, नमस्ते, ओके. आणि आता या सगळ्या लोकांना आम्ही काय विचारलं, काय त्यांनी उत्तरं दिली हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आमच्या जनगणमन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. धन्यवाद.